स्टार महाराष्ट्र न्यूज न वर्धा जिल्ह्यातल्या 2 महिन्यापूर्वी आमदार रणजित कांबळेंच्या हस्ते उद्घाटन झालेला पूल हा पहिल्याच पावसात वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेली बातमी प्रकाशित करताच शासनानं दखल घेऊन कंत्राटदाराला बजावून ते कंत्राटदार नायडू याला दुरुस्त करायला सांगून सुद्धा कॉन्ट्रॅक्टदार नायडू यानं ते काम अर्धवट पूर्ण केल्यामुळे आता नागरिक संतापलेत. कंत्राटदार नायडू यानं ते काम अर्धवट पूर्ण केल्यामुळे नागरिक संतापलेत. तिथलीच माती उपसा करून त्या रोडवर टाकून शेतकऱ्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. पण नागरिकांनी मात्र हे दोन्ही कंत्राटदार हेमंत नरहर शेट्टीवार आणि नायडू यांच्या दोन्ही कामाची होणाऱ्या पालकमंत्र्यांकडे तक्रार करून संपूर्ण शासनाच्या पैशाची परतफेड करण्याची मागणी करणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. आणि नायडू आणि हेमंत शेट्टीवार यांच्यावर मोठ्यात मोठी कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती दिली आहे. आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी घेतला आहे. दीपाली, गेल्या 2 दिवसापूर्वी स्टार महाराष्ट्र न्यूजने पूल वाहून गेल्याची बातमी केली होती. त्या बातमीची दखल शासनाने घेतली, कंत्राटदाराला बजावले, पण तोच नायडू कंत्राटदार येऊन जे काम केलं ते तोडलं आणि ज्या ठिकाणची रस्ता वाहून गेला होता त्याच ठिकाणी तिथलीच माती उपसून ती माती टाकून लोकांना समाधानी करण्याचं काम त्यांनी केलं होतं. तसेच जे दुसरे काम हेमंत नरहर शेट्टीवार जे वर्ध्याचे स्थानिक आहेत आणि सातत्याने ते वादग्रस्त राहिलेले आहेत, त्यांना कोणतेही कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही, परंतु आमदार रणजित कांबळे यांच्या विधानसभा क्षेत्रातले मात्र कामं हेमंत नरहर शेट्टीवार यांना सातत्याने मिळते. तर बघूया हेमंत नरहर शेट्टीवार याचे कामाची दर्जा काय आहे. हाच तो पूल बघू शकतो आपण, गेल्या 1.5 महिन्यापूर्वी हेमंत नरहर शेट्टीवार यांनी बांधला. हे बघा कामाची दर्जा, फक्त या ठिकाणी मातीवर गोटे टाकले आहे आणि हे पूर्णतः या ठिकाणी हे वाहून गेलेलं आहे. काहीही इथे राहिलेलं नाही, लोकांना शेतात जाण्यासाठी सुद्धा मार्ग नाही. अशा परिस्थितीत कामं करणाऱ्या कंत्राटदारांना वारंवार या विधानसभा क्षेत्रातले कामे मिळतात कसे. आपल्यासोबत या ठिकाणचे नागरिक आहेत, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की या पुलाची दशा काय आहे आणि असे कामं का होतात. आता असं सांगायचं झाल्यास हे जे वायफडच्या परिसरातले जे लोकप्रतिनिधीनं जो हा जो पूल तयार केलेला आहे याच्यामध्ये तर याचं हे नियोजन शून्य आहे. याचं कुठलंही नियोजन न करता, कारण का शासनाची 1.5 एकर जमीन या पुलामध्ये गेलेली आहे आणि त्यांचं यांना थोडंसुद्धा भान नाही आहे की या जमिनीचा अपव्यय झाला. आणि त्यातल्या त्यात यांनी जे 62 लाखाचं काम केलं त्याच्या निकृष्ट दर्जाचं काम आहे. त्याच्यानंतर मेंढक्याचा जो 8 लाखाचा जे काम केला आहे तो अक्षरशः तो मेंढक्या वाहूनच गेला. आणि इकडल्या साईडनं कास्तकारांना फार मोठं नुकसान झालं आहे आणि मी सुद्धा या मार्गावरचाच कास्तकार आहो. माझं इथं 16 एकर शेती आहे. मी याच कारणामुळं मी माझी शेती दुसऱ्याला लावून दिली आणि स्वतःच्या दुसऱ्याच्या मी कामाला म्हणजे बा दुसऱ्याचं काम करण्याच्या म्हणजे तयारीमध्ये आहो. हे जे वायफडच्या परिसरातले जे लोकप्रतिनिधीनं जो हा जो पूल तयार केलेला आहे याच्यामध्ये तर याचं हे नियोजन शून्य आहे. याचं कुठलंही नियोजन न करता, कारण का शासनाची 1.5 एकर जमीन या पुलामध्ये गेलेली आहे. आणि त्यांचं यांना थोडंसुद्धा भान नाही आहे की या जमिनीचा अपव्यय झाला. आणि त्यातल्या त्यात यांनी जे 62 लाखाचं काम केलं त्याच्या निकृष्ट दर्जाचं काम आहे. त्याच्यानंतर मेंढक्याचं जो 8 लाखाचं जे काम केलं आहे तो अक्षरशः तो मेंढक्या वाहूनच गेला. आणि इकडल्या साईडनं कास्तकारांना फार मोठं नुकसान झालं आहे आणि मी सुद्धा या मार्गावरचाच कास्तकार आहो. माझं इथं 16 एकर शेती आहे. मी याच कारणामुळं मी माझी शेती दुसऱ्याला लावून दिली आणि स्वतःच्या दुसऱ्याच्या मी कामाला म्हणजे बा दुसऱ्याचं काम करण्याच्या म्हणजे तयारीमध्ये आहो. असं हे आमचा हा पूल त्वरित यांनी पुन्हा आता जे त्यांनी हा निकृष्ट दर्जाचा तर बांधकाम केलेला आहे आणि जो कोणी लोकप्रतिनिधी वा कोणताही ठेकेदार जर का असे जर कामं करत असेल आणि शासनाचा जर पैसा अपव्यय जर होत असेल तर याला रोखल्या गेलं पाहिजे. आणि अशा कॉन्ट्रॅक्टदारायचं जे प्रमाणपत्र आहे ते सरासरी रद्द झालं पाहिजे, असं ही माझी मागणी आहे. नागरिकांची अशी मागणी आहे की अशा भ्रष्टाचारी कंत्राटदाराचे लायसन्स रद्द व्हावे, शासनांनी यांना कुठलाही कंत्राट देऊ नये, अथवा असा भ्रष्टाचार अशा काम मोठमोठ्या कामांमध्ये
कारण हा शासकीय पैसा नसून हा गोर गरिबाच्या घामाचा पैसा आहे, रक्ताचा पैसा आहे आणि तो सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वापरण्यात यावा आणि त्यात असे मुजोर आणि भ्रष्टाचारी कंत्राटदार आणि आमदार रणजित कांबळे यांच्या सहकार्याने राहून जे असे भ्रष्टाचार करून मोठे होत आहे, मागील गेलेले पालकमंत्री ज्यांनी सर्वात जास्त पैसा याच विधानसभा क्षेत्रात खर्च केला आहे आणि त्यात मोजकेच कंत्राटदार काम करीत आहे, जसं नायडू हा कंत्राटदार सातत्याने राजकीय पाठबळ घेऊन सोबत राहतो, नरहर शेट्टीवार त्यांना इतका मोठा चुकीचं काम करूनही भ्रष्टाचार युक्त काम करूनही त्यांना याच वायफळमधला एक वायफळ आणि वायफळला रोडवर जो जोडणारा सिमेंट रस्ता आहे त्याचं देखील काम नरहर शेट्टीवारांनाच देण्यात आलं आहे। नेमके हे काम अशा भ्रष्टाचारी कंत्राटदाराला का? आता येणारे पालकमंत्री याच्यावर नक्की कारवाई करणार का? याकडे नागरिकांचे सातत्याने लक्ष लागलेले आहे। स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी निलेश पिंजरकर, वायफळ।